मराठांचं वादळ संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ मातोरी गावात पोहोचलेलं आहे आणि त्या गावात पोहोचल्यानंतर सगळे मराठे भावूक झाले आहेत. आणि आणखी एक भावूक क्षण म्हणजे पिता पुत्राची ही भेट आहे, एकमेकांच्या हातात हात आहे आणि पुन्हा वडील सातत्यानं आशीर्वाद देत आहेत की बेटा तू जा जिंकून ये आणि संपूर्ण मराठ्यासाठी हे आरक्षण मिळवून दे. आणि तोच आशीर्वाद सातत्यानं त्यांना देत असल्यामुळं त्यांच्यात बळ येतं आहे. पण मी एक वेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे, तो विषय म्हणजे तुम्ही मूळ गावात आलात, वडील आहेत इकडे, मावशी आहेत, नातेवाईक आहेत, आज रात्री इथं मुक्काम केल्यानंतर तुम्हाला सगळा लहानपणापासूनचा तो इथपर्यंतचा संघर्ष प्रवास आठवला असेल ना? हो, मी याच गावात वाढलो आहे आणि पूर्ण गावच परिवार आहे. आणि मी पहिल्यापासूनच काम करत असताना कुटुंबाला बाजूला सारून समाजालाच मायबाप म्हणून काम केलेलं आहे. हे गावाला पण माहिती आहे ना, आता उभ्या महाराष्ट्राला पण माहिती आहे आणि मी ते शेवटपर्यंत करत राहणार आहे. म्हणूनच मी मराठा समाजाचा माझ्यावरती इतका विश्वास आहे की पोरगं जरी चाललं मुंबईकडं आणि जरी आम्हाला काही निमित्तानं येणं होत नसेल तरी आम्ही इथं पाठीमागं खंबेर आहेत. तुम्हाला जर तिकडं काही त्रास दिला तर इकडं उभं राज्य आणि राज्यभर आंदोलन वर्षानुवर्षे बंद होणार नाही, ही शक्ती तुमच्या पाठीशी आमची उभं आहे, काळजी करू नका. आणि काल हे समाजानं सिद्ध करून दाखवलं, ज्यावेळेस आंतरवालीचा शिव सोडला त्या लोकांना आईबापापेक्षाही जास्त मला प्रेम त्या 4.5 महिन्यात दिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की शिव सोडून चालला आहे. आणि पहिलं जात होतं ते जाणं वेगळं होतं, जाऊन परत येत होते, पण त्यांना माहिती आता ही शेवटचं आंदोलन आहे. आणि ज्या अर्थी शिव सोडली तर गाव भावूक झालं आणि त्यावेळेस माझाही तिथं जी हुंदका दाटून आला आणि ही वार्ता अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या 123 गावात पसरली. वाऱ्यासारखी वार्ता पसरली आणि लोक 10 ते 15 लाख लोक रोडवरती आले आणि हे सरकारला सिद्ध करून दिलं आहे माझ्या मराठा समाजानं. तो मुंबईला जरी निघाला तर तो एकटा नाही आहे, आम्ही त्याच्या पाठीशी आहे. जरी आम्ही मुंबईला येत नसाल आणि मला बी मराठा तिथं नेऊन दाखवायचं नाही आहे किंवा मला काय तिथं काही मस्ती करायची नाही आहे, मी एकटा जरी तिथं बसलो आणि सरकारनं जर काय त्रास दिला तरी 1 घंट्याच्या आत पूर्ण महाराष्ट्रात पुन्हा शांततेत आंदोलन सुरू होईल. महाराष्ट्रातलं हे आंदोलन वर्षानुवर्षे सुरू राहील. म्हणून सरकारला मी सांगतो आता चूक करायचा प्रयत्न करू नका, या विषयातली सगळ्यात मोठी तुम्ही चूक आहे. मी तुमच्या डोळ्यासमोर आयुष्य लहानपण तरळलं असेल ना, इथं तुम्ही ज्या शाळेत शिकलात ती शाळासुद्धा डोळ्यासमोर आली असेल. या संघर्षाच्या ठिकाणा ज्यावेळेस तुम्ही आलात शेवटच्या टप्प्यापर्यंत, जो आरक्षण मराठ्यांना मिळावं म्हणून संघर्ष करताय, तो दिवस पण आठवते कसे होते? आता लहानपणीचं काय आहे, जे प्रत्येकाच्या जीवनात असतं तेच प्रत्येकाच्या जीवनात असतं. परंतु ज्या दिवसापासून आपल्याला समज आली समाज म्हणजे काय, त्या दिवसापासून आपण आपलं पाऊल वेगळं टाकलेलं आहे की आपण या समाजासाठी जर काही करायचा प्रयत्न केला, कारण आपण लढे ऐकून होतो फक्त, कसे सोडवायचे हे माहिती नव्हती, पण आपण केलं पाहिजे. आणि आपल्यात एक वेगळी शक्ती आहे कारण आपल्याला हाव नाही आहे कशाची, आणि जर आपण ह्याच शब्दाचा समाजाला जर फायदा करून दिला तर आपला समाज मोठा होईल. आपल्याला हाव नाही आहे परंतु ही हाव जर कुटुंबासाठी वापरली तर त्या कुटुंबापुरतं इमानदारी राहील, परंतु हीच इमानदारी जर समाजासाठी वापरली तर समाजाचं कल्याण होऊ शकतं. म्हणून ताकदीनं हा लढा उभा केला आणि आज पदरात पडायला लागला. त्या संघर्षाचं बाळकडू इथूनच मिळालं असेल? हो, सुरुवात तर ना थोडी थोडी इथूनच झाली, परंतु कळत नव्हतं काय केलं पाहिजे आपण. परंतु ज्या ज्या वेळेस आपण हे लढे हातात घेतले आणि लढाई सुरू केली त्या त्यावेळेस लक्षात येऊन गेलं कोण काय करतो, कोणामुळं आंदोलन फुटतं, कोणामुळं राहतं, विजय का होत नाही, झाला तर कशामुळं झाला, कोणत्या कारणानं झाला असावा, का तात्पुरता झाला असावा, कोणाचे याच्यापेक्षाही मोठमोठाले आंदोलनं झाले का फोडले गेले, याचं काय कारण असेल. एकूण देशातल्या सगळ्या आंदोलनाचा सारासार विचार करून आपण हे आंदोलन सुरू करताना ठरवलं की कसे मागं गेले आणि कसे पुढं आले आणि नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठे हे शोधलं आधी. हे जे अभ्यासपूर्ण सगळं विचार करणं डोक्यात होतं ते लहानपणापासूनच होतं का, की आपण हे केलं तर कसं होईल याचा विचार करूनच पुढं करायचं, आणि दुसरं की ही जी लढण्याची ताकद आहे ती लहानपणापासूनच होती? मी बाबांना पण विचारणार आहे, पण ते काय भगवा ध्वज जर बघितला तर ऑटोमॅटिकच प्रेरणा मिळून जायची. हां, म्हणून त्या भगव्या ध्वजाचं माझ्या जशी समज आली तसा तसा त्या भगव्या झेंड्यासाठी मी काम करायला लागलो. म्हणून काम करत असताना जरी समज नव्हती तरी समज आल्याच्याच काळात याला खूप मोठमोठ्या विचारांच्या जोड मी दिलेल्या, आणि हेच देऊन मी छत्रपती शिवरायांचा विचारही याला जोडला
आणि मात्र कुठला मुद्दा उचलायचा असला त्याच्या मुळाशी आधी जायचं. हे कुठं आहे? अगोदर आरक्षण शोधलं, नंतर छत्रपती शिवरायांच्या गनिमे काव्याचा वापर या आंदोलनाला जोडला. आणि शक्ती नाही वापरायची, फक्त युक्ती वापरायची, बाकी शक्ती वापरायचीच नाही वापरायची. म्हणून तुम्ही वेगवेगळ्या युक्ती वापरूनच सरकारला जेरीस आणले असं महाराष्ट्र म्हणतो आहे. हे सगळं कुठल्या वयापासून सुरू केलं तुम्ही हा संघर्ष? म्हणजे कुठले कुठले सुरुवातीला विषय तुम्ही हाती घेतले आंदोलनाचे आणि इथपर्यंत प्रवास आला? पहिल्यापासून आरक्षणच जास्त हाती घेतलं, दुसऱ्या मुद्द्याला जास्ती करून हात नाही घातला. शेतकऱ्यांचा घातला काही वेळेस, परंतु आरक्षणाची जी धग असायची ती पोरांच्या आणि समाजाच्या मनात इतकी रुजलेली होती की हे आधी पाहिजे आपल्याला, याच्यात आपलं भलं होणार आहे, आपले पोरं मोठे होणार आहेत, ही वेदना कानावर पडायची. म्हणून एकच केलं की आता एकावरच घाव घालायचा, 17 मागण्या नाही घ्यायच्या आता. आणि याचा पूर्ण अगोदर आरक्षणच शोधलं. आणि खरोखर सांगतो, मी शक्तीचा उपयोग कुठेच नाही केला, युक्तीचाच उपयोग केला, छत्रपती शिवरायांच्या गनिम्या काव्याचाच विचार केला. म्हणून तर हे मराठ्यांच्या पदरात विजयाचं यश पडायला लागलं किंवा त्यांच्या डोक्यावर आता गुलाल पडणार. म्हणजे बघा, एक म्हण आहे, पुत्र ऐसा व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. महाराष्ट्रात तरी आणि महाराष्ट्रातल्या बाहेर भारतात आणि जगातसुद्धा मोर्चाची दखल घेतली गेली. जगभरात तुमचा मुलगा हा प्रकाश ज्योतात आला, त्याचं बाळकडू तुम्ही इथून पाजला असणार लहानपणापासून. काय आज? लहानपणापासूनच ह्यात कामात जनतेचं सेवा केली. हा, ठेप्यापोत जनतेचंच करायचं असं आम्ही बी कधी काही बोललो नाही. हा, आम्ही तुझ्या पाठीशी जनतेचं कल्याण करू. जनतेचं कल्याण करू, प्रत्येक जणाला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या आई वडिलांना असं वाटतं की अरे घरासाठी काहीतरी केलं पाहिजे, मायबापासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटलं नव्हतं? घराचं काही वाटत नव्हतं आम्हाला, जनतेचं कल्याण करावं, त्याचं नाव निघत. ऊर भरून येत. हा, ज्या वेळेस शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये शिकायला असताना असे आंदोलन केल्यानंतर बाबा नको कशाला हे असं काही म्हणले नाहीत का? कधीच नाही. राग कधी आला नाही? कधीच राग आला नाही. आता मातुरीला इथं आल्यानंतर तुम्हाला कधी आठवत आहे की बाबा त्यांना रागावलेत की असं नाही करायचं, हे असंच करायचं, शेतात जायचं, शाळेत जायचं, असं काही म्हणले आठवत काही? म्हणलंच नाही, त्या कोणीच म्हणलं नाही. हे करायचं ते, तो विश्वास होता की मुलगा जे करेल ते चांगलंच करेल, चांगलंच होईल. चांगलंच झालं, जनतेचं चांगलं झालं. हा, कल्याण केलं, चांगलं झालं. मला एक शेवटचा विचारतो की तुमचे इथं मित्र पण असतील. बघा, मी गावाकडे गेल्यानंतर 6 महिन्यातून वर्षातून एकदा गेलो की सगळं डोळ्यासमोर येतं, मित्र येतात, शाळा येते आणि शहारे येतात अंगावर, काटे येतात. आज आला असेल नाही 100% ते पोरांचे रात्री चेहरे बघितले की जुने आठवण सगळे जागे झाले. परंतु आता आपण एकमेकात खेळलोत, राहिलोत, बागडलोत, परंतु आता पहिलं जर आपण गिरवत बसलोत, कारण इथं सगळीच भावकी आहे, सगळेच मित्र आहेत गावात, कारण हे जिल्हा परिषद सर्कलचं गाव आहे, मोठं गाव आहे, त्याच्यामुळं समाजासाठी करायचं. हे तर कुटुंब गाव आहेच, पण समाजासाठी करायचं. माझं अक्षरशः मी कुटुंब बाजूला सरलं समाजासाठी आणि काम करतो. जुन्या आठवणी येतात, ठीक आहे, परंतु आता त्याच्यात जर आपण वेळ घातला तर आपल्या शेवटी आपण गेल्या 4.5 महिन्यांपासून हा संघर्षामध्ये तुम्ही सरकारला दिली आव्हानं, त्यासाठीचे मसुदे सगळ्यांवर चर्चा केलेल्या आहे. महाराष्ट्र तो बघतोय, पण महाराष्ट्राला ते पण ऐकायचं आहे की तो मनोज जरांगे पाटील लहानपणापासून ते आतापर्यंत वाढला कसा, मोठा कसा झाला, आणि त्या गावात गेल्यानंतर मनोज जरांगेंना खरंच आतून काय वाटतं हे जाणून घेण्याची इच्छा आहे. गावाविषयी शेवटी जन्मभूमी प्रेमच आहे. गावानं पण सांभाळलेलंच आहे खूप. शेतीत कामं करताना आम्ही सोबत केले, आवतं हाताना, नांगरं हाताना सोबत हाणले. सगळ्या गोष्टीत आम्ही, खेळ असतील, यात्रा असतील, जे जे गावाचे उत्सव असतील, सप्ते असतील, सगळ्यांनी जयंती असेल, ते सगळ्यांनी एकमेकात मिळून मिसळून आम्ही राहायचो. क्रिकेट खेळायचं असलं तरी आम्ही सगळे सोबत खेळायचो. सगळ्या गोष्टीत आम्ही परिपूर्ण होतो, सगळ्या गोष्टीत. त्यामुळं आमच्या टीमा जरी असल्या, गावात सामाजिक काम करायच्या, खेळायच्या, तरी त्या एक नंबरच असायच्या. थँक्यू. आपल्याबरोबर, आमच्याबरोबर तुम्ही साम टीव्हीशी असा सविस्तरपणे गप्पा मारल्यात. हा परिसर, ही माती मनोज जरांगे पाटील
यांना जन्म देणारी आहे आणि या मातीनं त्यांना वाढवल्यानंतर महाराष्ट्रा दिलेला आहे आणि त्या महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण लढाई करून आरक्षण देत आहेत आणि त्यामुळं आज इथं आल्यानंतर एवढं आठवतं सगळ्यांना असं वाटतं की ते गाव त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन त्यांचं फॅमिली कसं असेल त्यासाठी हा विषय मी तुमच्यासमोर आणलं. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.